शिवडी नावा सेवा अटल सेतूचं लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडणार आहे. पंतप्रधान या सागरी सेतूचं लोकार्पण करणार असल्यामुळे सागरी सेतूवरील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा देखील उत्साह शिगेला पोहोचलाय. या संदर्भात या सागरी सेतूचे कॉन्ट्रॅक्टर अमित हेळमकर यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी. मुंबईकर ज्या सागरी सेतूची आतुरतेने वाट पाहत आहे तो सागरी सेतू म्हणजे शिवडी नावाशिवा अटल सेतू. सध्या आपण त्याच सागरी सेतूवरती आहोत आणि आपल्यासोबत त्या संपूर्ण सेतूबद्दल बोलण्यासाठी स्वतः या संपूर्ण सेतूचे कॉन्ट्रॅक्टर अमित हेळमकर आहेत. दादा, काय सांगाल, एकंदर संपूर्ण सेतू आज तयार झालेला आहे, स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आज इथे येणार आहेत, या संपूर्ण ब्रिजचं, या संपूर्ण सेतूचं लोकार्पण करणार आहेत, काय भावनामध्ये मनामध्ये आहेत आणि एकंदर या संपूर्ण सेतूबद्दल काय सांगाल तुम्ही? भावना अशा आहेत की आता इतके दिवस मेहनत घेतलेली आहे आम्ही दिवे लावण्यासाठी, काय काय अडचणी आल्या आणि आज साहेब येणार आहेत स्वतः, त्यांच्यासाठी रात्रीचा असं सुंदर असं व्ह्यू पाहण्यासाठी सर्वांना मिळेल. जे आपले लोकशाहीचे प्रतिनिधी पत्रकार वगैरे आहेत ते स्वतः दाखवतील तुम्हाला. आणि मला सांगायचं आहे की शिवडी ते चिरले हा डिस्टन्स 21.8 एवढं किलोमीटर आहे आणि तयारी बाबतीत विचाराल तर स्वतः पाहू शकता की पूर्ण रोड पाण्याने धुतला जातोय आणि खूप सारे लोक ह्याच्या साहेबांच्या स्वागतासाठी उभे आहेत. एकंदर हा संपूर्ण ब्रिज तयार होत आहे, तुमच्या मनामध्ये नेमक्या काय भावना आहे, तुम्ही किती उत्सुक आहात संपूर्ण सोहळा पाहण्यासाठी? माझी खूप उत्सुकता आहे इथे, कारण पूर्ण ह्या प्रोजेक्टवरती जेवढा लाईटिंगचं काम जे आहे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी मी चांगल्या प्रकारे निभावली आहे एवढं माहिती ते तुम्ही सर्वजण पाहालच. धन्यवाद. तर एकंदर संपूर्ण हा सोहळा पाहण्यासाठी स्वतः इथले कर्मचारी, इथले सगळं संपूर्ण स्टाफ देखील उत्सुक आहे. कॅमेरा हमीदसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.